तर बारामती लोकसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा जिंकल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आज पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 11 वाजताच्या दरम्यान म्हणजे आता पुढच्या काही वेळामध्ये त्या मार्केट यार्ड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुप्रिया सुळे अभिवादन करतील आणि त्यावेळेस विजयाबद्दल कार्यकर्ते समर्थकांकडून सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत होऊ शकतं. तसंच बारामती मतदारसंघामध्ये आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे नेमकं आता काय बोलतायत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आपण थेट जाणार आहोत चंद्रकांत पुंदे यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, सुप्रिया सुळेंचं लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजय झालेला आहे, त्यानंतर पहिल्यांदाच पुणे दौऱ्यात येत आहेत, मात्र हा दौरा एकंदर सगळ्या घडामोडी पाहता अतिशय महत्त्वपूर्ण ठरतोय. अजित पवारांवर काही निशाणा साधतील का, भाष्य करतील का? मनाली सुप्रियाताई इथं काही वेळातच इथं येतील, हे बघ सगळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. ढोल ताशे सगळं रांगोळ्याचे सगळे पायघडे घालून ठेवलेले. इथे समोरचा जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला ते पुष्पहार घालतील आणि त्यानंतर इथून चालत ते निसर्ग मंगल कार्यालयात जातील आणि सगळी कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारतील. आपल्यासोबत प्रशांत दादा शहराध्यक्ष, मला सांगा काय तयारी सुतरे पण आले? खूप जय तयारी. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350 सोहळा आहे, त्याच्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आदरणीय सुप्रियाताई या खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यामध्ये येतात. खूप जय तयारी आहे. क्रेनच्या द्वारे त्यांना हार घालणे असेल, जेसीबीनी फुलं वाहण्या म्हणजे पुष्पवर्ष करणं असेल, कार्यकर्त्यांचा जल्लोष मोठा आहे. आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्या सुप्रियाताई सुळे या जिंकून आल्यात आणि एकूणच राष्ट्रवादीचं अस्तित्व हे राज्यातल्या देशातलं त्यांनी अधोरेखित केलंय, त्याबद्दलचा हा उत्साह आहे. साधारण पुढचं नियोजन कसं असतं? नाही, याच्यानंतर पुढचे 2 तास सुप्रियाताई सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या तालुक्यातल्या लोकांना भेटतील आणि त्याच्यानंतर पुढे रवाना होतील. गेली 1.5-2 महिने जे कष्ट करत होते सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्याचं फळ निकालातनं मिळालेलं आहे आणि त्याचा जल्लोष आज करायचा सगळ्या कार्यकर्त्यांना, म्हणून सगळी तयारी आपल्याला बघू शकते. इथे सगळे फेटे बांधून सगळी तयारी आलेली आहेत. त्यामुळे सुप्रियाताई खरं तर अख्खे इलेक्शनमध्ये दादांच्या विरोधात कुठंच काही बोलल्या नाही, पण आज काही बोलणार का? कारण आता चर्चा असं सुरू झाल्यात की राष्ट्रवादीतील काही आमदार पुन्हा आहेत. 18 आमदारांविषयी बोललं जातं, हे 18 आमदार सुप्रियाताईंना शुभेच्छा द्यायला येत आहेत का, अभिनंदन करतायत का, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.